नमस्कार, स्पाइस बॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे। जनरली आपण बनवतो बॉइल्ड एग्स, ऑमलेट, पुलाव, साधा भात वगैरे, पण आज स्पाइस बॉक्स मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कशी बनवतात खूप स्वादिष्ट एक बिर्याणी। एक बिर्याणी बनवण्यासाठी लागणारी सामग्री आहे बासमती तांदूळ, अंडी, कांदे, टमाटर, लाल मिरची पावडर, हळद, हिरव्या मिरच्या, आले लसणाची पेस्ट, बिर्याणी मसाला, लवंग, चक्रफूल, वेलदोडे, दालचिनी, केशर आणि तमालपत्र, दही, कोथिंबिरीची पानं, पुदिनाची पानं। मी तांदळाला 20 मिनिटांपर्यंत भिजवून ठेवलेला आहे। मी एका कुकरमध्ये थोडं तेल घेते। आता लवंगी, एक चक्रफूल घेते, मी वेलदोडे ऍड करते, इलायची, तमालपत्र आणि मी ऍड करते केशर। मी यांना तेलात भाजून घेते। या मसाल्यामधून खूपच खमंग सुगंध येतोय। आता मी आले लसणीची पेस्ट ऍड करते। मी थोडे कांदे सुद्धा ऍड करते। टमाटर, मी थोड़ी पुदिन्याची पानं ऍड करते, थोड़ी हळद आता ऍड करते, लाल मिरची पावडर ऍड करते। आता चवीनुसार मीठ ऍड करते। आता या सगळ्यांना नीट मिसळून घेऊया। आता यात मी थोडं दही ऍड करते। हिरव्या मिरच्या ऍड करते। मी या उकळलेल्या अंड्यांची सालं काढलेली आहे, आता मी ते ऍड करते इथे। थोडासा बिर्याणी मसाला वरतून टाकून घेते। आता मी भिजवलेला भात ऍड करते इथे, कारण आपण तांदूळ आधीच भिजवून ठेवलेला, तो लवकर शिजणार आहे। एक कप तांदळासाठी आपण ऍड करू शकतो। 2 कप पाणी मी ऍड करते। तुम्ही या प्रेशर कुकरला झाकण लावून शिट्ट्यांवर सुद्धा शिजवू शकतात, किंवा तुम्ही असंचही शिजवू शकतात। बिर्याणीसाठी हा भात एकदम सुट्टा झाला पाहिजे, त्यामुळे याच्यात कमीत कमी पाणी टाकूया आणि हा पदार्थ खमंग आणि स्वादिष्ट बनेल। खमंग आणि स्वादिष्ट एक बिर्याणी आता तयार आहे। तुम्ही याला कोथिंबिरीच्या पानांनी सजवून आणि मग खाऊ शकतात। तुम्ही जर का एक बिर्याणीला कांद्याच्या रायत्या सोबत खाल्लं तर ते चवीला अजूनच चविष्ट लागेल। तर कसली वाट बघतायत, या रविवारी एक बिर्याणी घरी बनवा आणि परिवारासोबत एन्जॉय करा।